आदित्यप्रिया कळंबोली संघ हा लोकनेते रामशेठ ठाकूर चषक दोन हजार तेवीसचा मानकरी ठरला आहे त्यांना रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष तथा न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर सागरशेठ ठाकूर यांच्या हस्ते दोन लाख रुपये आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत रॉयल कळंबोली संघ उपविजेता ठरला असून त्यांना एक लाख रुपये आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आलं रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेद ठाकूर यांच्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त नावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने लोकनेते रामशेद ठाकूर चषक दोन हजार तेवीस या प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आले आहे नावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर आयोजित या क्रिकेट स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या दानशूर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सांस्कृतिक क्रीडा यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याअंतर्गत तीस व एकतीस मे दरम्यान नावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीनं नावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर चषक दोन हजार तेवीस प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा रंगली या स्पर्धेत आदित्यप्रिया कळंबोली संघानं प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना दोन लाख रुपये आणि भव्य चषक रॉयल कळंबोली संघानं द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांना एक लाख रुपये देऊन आणि भव्य चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेत मालिकावीर म्हणून रॉयल कळंबोली संघाच्या मयूर वाघमारे यांना दुचाकी आणि भव्य चषक तर उत्कृष्ट फलंदाज रॉयल कळंबोली संघाचे तुषार शर्मा यांना दहा हजार आणि भव्य चषक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आदित्यप्रिया कळंबोली संघाचे एमरोज खान यांना दहा हजार आणि भव्य चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून म्हणून आदित्यप्रिया कळंबोली संघाचे फरदीन काझे यांना दहा हजार आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आलं यावेळी कान्हा शेठ ठाकूर रामबाग व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर शेठ ठाकूर मंदिर कमिटी अध्यक्ष सी एल ठाकूर चेतन ठाकूर रोशन ठाकूर स्वप्नील ठाकूर हरेश्वर कडू रूपेश मोकल दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले मकरंद मराठे अमोग ठाकूर अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते या क्रिकेट स्पर्धेचे समालोचक चंद्रकांत शेटे कुणाल दाते जयेश भोसले यांनी तर सूत्रसंचालन राजकिरण कोळी यांनी केलं स्पर्धेचे गुणसंख्य लेखन हे प्रणेश पाटील यांनी केलं तसंच पंच म्हणून विश्वनाथ कोळी संतोष चौधरी आणि प्रवीण पवार यांनी काम पाहिलं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट